साधारण या दिवसात आलं भरपूर येतं मार्केटमध्ये आणि बऱ्यापैकी स्वस्तही असतं. मला हे 40 रुपये अर्धा किलो काल मिळालं आहे. छोटं छोटं आहे पण चांगलं फ्रेश आहे. त्याच्यावरची स्कीन काढून घ्या. आपण सुंठ पावडर घरच्या घरी कशी बनवायची ते बघतो आहोत. सुंठ पावडर बनवून हवाबंद डब्यात भरून ठेवली, फ्रीजमध्ये वर्षभर राहते आणि बाहेरही बऱ्यापैकी राहते. आईच्या वेळी पुरणपोळीसाठी म्हणा, नंतर कटाची आमटी, जेवणातही सुंठ पावडर वापरता येते. खोकला, सर्दी ह्याच्यासाठीही त्याचा उपयोग होतो. हे आपण स्किन काढली आहे. स्किन काढून तुम्ही किसूनही ते सुकवू शकता किंवा त्याचे स्लायझरला पातळ काप करून मी घेते आहे. कारण पातळ एवढ्यासाठी काप करायचे की ते लवकर सुकतं 2 ते 3 उन्हामध्ये. आता आपण मी पातळ काप करून घेते कारण छोटं छोटं किसणीने किसायला फार त्रास होणार, तर मी पातळ त्याचे काप करून घेते आहे. स्लायझरने पातळ काप करून घेतले आहे. एकदम पातळ काप करा म्हणजे सुकायला वेळ लागत नाही. साधारण 2 उन्हामध्ये हे खडखडीत खडखडीत सुकतं, पण एखादं ऊन जर एक्स्ट्रा दिलं तर चांगलं. म्हणजे आतमध्ये मॉइस्ट राहिलं तर मग ती पावडर कधी कधी खराब होऊ शकते. तर 3-4 उन्हं पण चालतील, पण त्याच्यावर ऊन नका देऊ, नाही तर मग ते काळपट पडणार आणि ती सुंठ पावडर तुमची काळपट होणार, पांढरी नाही होणार. माझ्या मते मला वाटतं मी 2 उन्हं दाखवून बघते, वाटलंच तर 3रं उन्हं मी ह्याला देईन. आलं बघा, मस्त सुकलं आहे. 3 उन्हं मला दाखवावे लागले बरोबर. 3 उन्हांमध्ये छान सुकलं आहे. आता ह्याला आपण मिक्सरला पावडर करून चाळून बरणीत भरून ठेवूया. हे वर्षभर छान टिकतं. आलं नसेल तेव्हा थोडंसं वापरलं तरी चालतं, कारण पावडरी बाहेर खूप महाग मिळते विकत. पण अशी जर बनवून ठेवली तर घरच्या घरी प्युअर, आणि ती पण बाहेरची परत मिक्सिंग असतं काही काही त्याच्यामध्ये. आपण ह्याची मिक्सरला पावडर करूया. सुगंध आला आहे ओरिजिनल सुंठ पावडर. आता आपण चाळणीमध्ये चाळून घेऊया. घरच्या घरी सुंठ पावडर तयार झाली. साधारण अर्धा किलो आल्यामध्ये 100 ग्रॅम तरी सुंठ पावडर तयार होते. स्वच्छ एका बरणीत भरून ठेवा. बाहेर ठेवायची नसेल तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. ही थोडी ब्राउनिश दिसते, आपण बाहेरून दिसत असतो ती पांढरी दिसते. तर ते अख्खी सुंठ म्हणजे अख्खे आले सुकवून ती पावडर बनवलेली असते आणि त्याच्यात थोडंसं पांढरं दिसण्यासाठी बहुतेक मैदा मिक्स करतात आणि कलर त्याचा पांढरा होण्यासाठी. पण ओरिजिनल सुंठ पावडर तुम्हाला अशीच भेटणार.